पार्थ पवार हे एक अतिशय सज्जनग्रस्त आहेत. त्यांचा कुठेही गुन्हेगारीशी संबंध नाही किंवा कुठेही त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं शत्रुत्व कुठे नाही. आणि या आचारसंहितेमध्ये अशा प्रकारची कोणाला सुरक्षा पुरवणं योग्य आहे अयोग्य आहे हे निवडणूक आयोगाने पाहावं. पण त्याचबरोबर मग रोहित पवारांच्या बाबतीमध्ये गृह खातं असा का दुजाभाव करते याचा देखील सरकारने खुलासा करायला हवा. पार्थ पवारांना खरं तर अगोदर थोडंफार सुरक्षा होतीच, पण आता थेट वाय दर्जे दिली जाते. कारण काय काही सांगितलं नाही. पोलीस आयुक्तांना विचारलं ते म्हणतात मला डीजींकडनं थेट आदेश आहेत. असं काय कारण असं नाही. पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा दिली आहे हे आताच माध्यमातून समजलं. पार्थ पवार हे एक अतिशय सज्जनग्रस्त आहेत. त्यांचा कुठेही गुन्हेगारीशी संबंध नाही किंवा कुठेही त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं शत्रुत्व कुठे नाही. जरी ते अजितदादा पवार यांच्या काँग्रेसमध्ये असले तरी इतर पक्षामध्ये देखील त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांना कोणी धमकी देईल किंवा त्यांना कोणी मारेल असं मला तरी वाटत नाही. किंबहुना त्यांना अशा प्रकारचा कुठला धमकीचा फोन आला आहे किंवा धमकीचा ईमेल आला आहे असं देखील कधीही वाचनामध्ये आलं नाही. त्यामुळे नेमकी कोणत्या कारणासाठी त्यांना वाय प्लस सुरक्षा दिली आहे हे समजण्याचं कारण नाही. एकच आहे की सध्या निवडणुकीची आचारसंहिता आहे आणि या आचारसंहितेमध्ये अशा प्रकारची कोणाला सुरक्षा पुरवणं योग्य आहे अयोग्य आहे हे निवडणूक आयोगाने पाहावं. पण रोहित पवारांच्या बाबतीमध्ये रोहित पवार ज्या पद्धतीने काम करतात किंवा भाषणं करतात तेव्हा त्यांना देखील पोलीस संरक्षण देण्यात यावं अशा प्रकारची मागणी सुप्रिया सुळे यांनी जाहीरपणे केली होती. पण तशा प्रकारची कोणतीही सुरक्षा व्यवस्था ही रोहित पवारांना दिली नाही. जर पार्थ पवारांच्या बाबतीमध्ये त्यांना कुठे धोका वाटत असेल तर राज्य सरकारने त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यांना पोलीस यंत्रणा पोलीस सुरक्षा पुरवलं देखील पाहिजे. पण त्याचबरोबर मग रोहित पवारांच्या बाबतीमध्ये गृह खातं असा का दुजाभाव करते याचा देखील सरकारने खुलासा करायला हवा. आणि महाराष्ट्रामध्ये तरी अशा प्रकारचं कुठेही कोणाला धमकी दिली आणि त्यांच्यावरती या राजकीय कारणामुळे हल्ला झाला आहे असं एखादंही उदाहरण नाही आहे. नेत्यांच्या बाबतीमध्ये कदाचित कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये अहमदनगरमध्ये परवा सुजय विखेरच्या कार्यकर्त्यांनी निलेश लंकेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली हे आपणच आपल्या चॅनेलवरती दाखवलेलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने याबाबतीमध्ये नेमकी कोणत्या कारणासाठी ही सुरक्षा पुरवली याचा खुलासा करणं गरजेचं आहे. पार्थ पवारांना राज्य सरकारला किंवा गृहखात्याला वाटलं असेल की त्यांची सुरक्षा वाढवावी त्यांनी तो निर्णय घेतला आहे त्याचा ते खुलासा करतील. पण माझी या राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की पुण्यात दिवसाढवळे गोळीबार होतात. आजपर्यंत कोयता गँगचं आपण प्रकरण पाहिलं पण गेल्या 4-5 दिवसात 2-3 ठिकाणी गोळीबार झालेले आहेत. त्यामुळे गृहखात्यांनी त्यांनी थोडंसं जरा प्रचारातला वेळ कमी करून आपल्या गृहखात्यावरती लक्ष द्यावं. पुण्यातली कायदा आणि सुव्यवस्था ही सुरक्षित कशी राहील याकडे लक्ष त्यांनी दिलं तर पुणेकर देवेंद्रजींना मनापासून धन्यवाद देतील. पण गेल्या काही दिवसामध्ये पाहतो की ते प्रचारामध्ये इतके व्यस्त आहेत ते कदाचित त्यांचं पोलीस रिपोर्टिंग तरी त्यांना रोज होतं की नाही हेच सुद्धा मला समजायचं काही कारण नाही. ठीक आहे.